हिकड़ दुसरी को कस तरी आप धर्म चाल कस तरी जाए नहीं तो कोनवड़ गाटल का गाड़ी घोड़े उठ पाजे मरना सास्ता पाजे न्याया रस्ता नहीं रस्ता रस्ता वाट नहीं वाट। माझे नाव नारायण मुरलीधर कुंभार मी राहणार नरवाड नरवाड बेरगडोरला राहतोय। आमच्याने या जायची रस्त्याची फार अडचण आहे आणि त्यामुळे आमचे वयस्कर चुलते 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 भरपूर 100 ते 105 वर्षाचे वयाचे आहेत आणि त्यासनी कमी जास्त जर झालं त्यासनी किंवा दवाखान्यात जर अडचण आली तर कोणीकडे न्यायला आम्हासनी रस्ता नाही त्यामुळं त्यासनी बरं वाईट काय जर झालं ते किंवा त्यांची वारले तरी पण आम्हासनी
कुणीकडेच या जायची रस्ता किंवा काय आणायची कुठली बाजू जर मांडायची झाली तर कुठलाही पर्याय नाही आम्हासनी। त्यामुळे शासनाला आम्ही जे हे दिलेलं आहे पत्र, त्याने पत्राचे दखल घेणे आणि आम्हासनी रस्ता खुला करून देणे आणि त्यामुळे आमच्या चुलत्यासने काय बरेवट जर झाले आणि जर त्यात त्यांनी जर एक्सपायर जर झाले तर त्यासने प्रयत्न आम्ही काय उचलणार नाही। त्यांनी सरकारने जे शासनाने ते आम्हासने रस्ता करून रस्ता जे आम्ही मागणी केल्या त्यात त्यांनी हे करून जे दिल्यात त्यांनी रस्ता ह्याच्यात हॅलो मी हरिभा मुरलीधर कुंभार बोलतोय नरवाडून, नरवाडची बेड नरवाड बेड रोड रोडच्या पूर्वेला आम्ही आहे कुंभारमळा म्हणून तिथनं बोलतो आहे आणि रस्त्याची फार अडचण आहे। आणि त्यात वयस्कर आम्ही कुटुंब आहे 35-40 माणसाचं कुटुंब आहे, त्यात एकदम वयस्कर 2-3 माणसं आहेत, त्यांना दवाखान्याला न्यायचं झालं तर इथनं खांद्यावर घेऊन दुसऱ्याच्या आधीतनं हातापाया पडून आम्हाला न्यायला लागतं आहे दवाखान्याला। इथं डॉक्टर येत नाहीत, गाड्या येत नाहीत, काय येत नाहीत। आणि यो रस्ता खुलं करून मिळालं पाहिजे आम्हाला, रस्ता झाला पाहिजे। तहसीलदार साहेबांचा पण निकाल आमच्यासारखा लागला तरीसुद्धा कोण दखल घेतली नाही पंचायतीत। परत कलेक्टर साहेबांचा पण निकाल दिल्यात त्यांनी पण रस्ता नोंद करून खुला करून द्यावा म्हणून, तरीसुद्धा कोण इथे गावातली दखल घेतली नाही। मी संगीता हरी कुंभार, मी कुंभार वस्तीत राहते आणि आमचे सासूसरा एकदम वयस्कर आहेत, चुलत सासूसरा 100 पुढं वयस्कर आहेत। जर त्यासाठी कमी जास्त झालं तर आम्हाला इथं वाट नाही, शासनानं आम्हाला वाट खुली करून द्यावी। त्यांना दवाखान्यात न्यायचं झालं तर लोकांच्या रानातनं न्यायचं अशी पाया पडून हे येतं आहे आम्हाला अडचणी येत्या। बरं त्यासनी आमच्या चुलत सासूसऱ्यासनी जर बरं वाईट झालं तर आम्हाला त्यासनी न्याय झालं तर अजिबात इथं अजिबात वाट नाही आणि आम्हाला वाट 4 झालं इथं हे केलेले आहे तटवलेले आहे, त्यामुळं आम्हाला त्यांना नेता येणार नाही। नाव डॉक्टर अशोक दत्ताचं कुंभार, राहणार नरवाड बेडगमळा, बेडगमळा कुंभार वस्तीत आम्ही राहतो आहे आणि गेली 4 भावकीने रस्ता अडवल्यामुळं जाण्या येण्यासाठी रस्ता नाही आहे। आम्ही लोकांच्या शेतातून चिखलातून पेशंटचे निदान करतो आहे। गेले माझे वडील दत्तात्रय सखाराम कुंभार वय वर्ष 103, आईंचं वय 90, तारामेश दत्तात्रय कुंभार किसन सखाराम कुंभार यांचं वय 90, तर यांना दवाखान्या नेण्याची सोय नाही आहे। लोकांना आम्ही लोकांच्या बांधातून रस्त्यातून लोकांच्या शेतातून पिकातून आम्ही चिखलातून येतो आहे, तरी आम्हाला तात्काळ रस्ता रिकामा करून द्यावा। तहसीलदार साहेबांनी येऊन प्रत्यक्ष पंचनामा करून निकाल दिलेला आहे, निकाल लागून 1 झालं पण त्याची कारवाई काही होत नाही आहे, ह्यासाठी आम्ही तात्काळ आम्हाला रस्त्याची मागणी करतो आहे।